यार फ्रेंड्स, शेकडेवारी म्हणजेच परसेंटेज आपण शिकत आहोत. भाग क्रमांक 15, टाइप क्रमांक 11, मिक्स क्वेश्चन. पहा, तुम्हाला मी आत्तापर्यंत 38 प्रॉब्लेम सोडून दिलेली आहेत आणि 10 टाइप सोडून दिलेली आहेत. यांच्यापेक्षा जेवढे वेगळे गणित सोडून द्यायचे राहिलेले आहेत ते सर्व गणित मी टाइप नंबर 11 मध्ये मिक्स क्वेश्चनमध्ये घेणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रॉब्लेम्स आहेत, असे प्रॉब्लेम तुमच्या पेपरला उद्याच्या येऊ शकतात. आणि या 2 ते 3 लेक्चरमध्ये मिक्स क्वेश्चन मी काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. त्याच्यानंतर आपला शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज हा टॉपिक पूर्ण कम्प्लीट होणार आहे. पहा, लगेच सुरुवात करतो, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि शेवटपर्यंत लेक्चर पाहायचं आहे. बोर्डवर पहा, 2 गणिते मी लिहिलेली आहे. पहिलं गणित काय लिहिलंय पहा, व्यवस्थित वाचायचे. 48 हे 6 शेकडा किती, आणि दुसरं गणित पहा, 48 शेकडा किती 6 आहेत. दोनही गणिते वेगवेगळी आहेत, दोनही गणिताची उत्तरेही वेगवेगळी आहेत, पण ज्यांनी गणित पाठ केलेलं आहे त्यांचं या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर येईल, पण या प्रश्नाचं उत्तर 100% काय होणार आहे, चुकणार आहे. कारण की त्यांनी पाठ केले, त्यांनी प्रॉब्लेम वाचलेलाच नाही आहे. हा प्रश्न तुमच्या पुस्तकातला आहे, हा प्रश्न मी बाहेरून दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमधून घेतलेला आहे. सुरुवातीला काय करतो, यांच्यामधील फरक समजून सांगतो आणि प्रॉब्लेम सोडून देतो, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कसं करायचं हेही तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी काय करायचं, शेवटपर्यंत लेक्चर पाहायचं आहे. अजून मी वेगवेगळे गणितं तुम्हाला सोडून देणार आहे. दोनही गणितामधला सुरुवातीला फरक समजून घ्या, त्याच्यानंतर डायरेक्ट कसं सोडवायचं हे तर तुम्हाला मी सांगणारच आहे. आता समीकरण कसं तयार करायचं दोन्ही गणिताचं ते पहा. बेसिक थोडं सुरुवातीला समजून घेत जा. जर थोडासा प्रॉब्लेम जर वेगळा आला कधीही तुमच्या पेपरमध्ये तर तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको, म्हणून तुम्हाला मी हे सांगत आहे. प्रत्येक गणितासाठी मी सांगत असतो. पहा, आता 48 हे म्हणजे काय केलं, मी बरोबरचं चिन्ह केलं. 48 हे 6 चे म्हणजे काय असतो, गुणाकार. 48 हे 6 शेकडा किती म्हणजे काय केलं, मी 1/100 किंवा x% तुम्ही असंही लिहू शकता. हे गणित पहा, त्याचप्रमाणे 48 म्हणजे गुणाकार, 48 शेकडा किती म्हणजे 1/100, 48 शेकडा किती 6 आहेत. 48 शेकडा किती 6 आहेत, जसं वाचतोय तसं समीकरण तयार केलं आहे. समीकरण तयार केलं, ज्यांना समजलं असेल त्यांनी पुढं सोडवायचं, ज्यांना नसेल समजलं समीकरण त्यांना मी डायरेक्ट कसं सोडवायचं हे तर सांगणारच आहे. डायरेक्ट गुणाकार करायचा, आता ते काटछाट करायची. 6 × 6 = 48, 100 आहे तिकडे गेल्यानंतर गुरुले होणार, मग तुमचं उत्तर किती आलं, x = 800%. त्याचप्रमाणे पहा, 6 × 6 = 48 बरोबर आहे, मग x काय येईल, 100/8, म्हणजेच तुमचं उत्तर किती येईल, 12.5%. समजलं का समीकरण तयार कसं झालं, या दोनमधला दोन गणितामधला फरक काय आहे. एकाचं उत्तर आलं 800%, एकाचं उत्तर आलं 12.5%. आता पहा, तुम्हाला मी सांगतो डायरेक्ट कसं सोडवायचं ते. डायरेक्ट सोडवताना पहा काय करायचंय, म्हणजे पाठ केल्यासारखं गणित करून टाकायचं. जर दोन अंक जर शेजारी शेजारी आले तुमच्या पुस्तकाप्रमाणे गणित सोडवायचं. काय करायचं, मग पहिला अंक वरती अंशस्थानी घ्यायचा, दुसरा अंक छेदस्थानी घ्यायचा, त्याला गुणले 100 करायचं, तुमचं उत्तर आलं. पण दोनही अंक, म्हणजे पहिला अंक सुरुवातीला असेल आणि दुसरा अंक शेवटी असेल सर्वात, तर काय करायचं, शेवटचा अंक अंशस्थानी घ्यायचा आणि पहिला अंक काय करायचा, छेदस्थानी घ्यायचा, आणि गुणले काय करायचं, 100 करायचं. 6 × 6 = 48 × 100/8 तुमचं उत्तर किती येणार आहे, 12.5%. 6 × 6 = 48 × 100/8 किती येणार आहे, तुमचं उत्तर 800%. समजलं डायरेक्ट कसं करायचं, जर दोनही अंक जर शेजारी शेजारी असतील तर तुमच्या पुस्तकाप्रमाणे करायचं. पहिला अंक अंशस्थानी घ्यायचा, दुसरा अंक छेदस्थानी घ्यायचा आणि गुणले 100 करायचं. पण जर दोन अंक, पहिला अंक जर सुरुवातीला असेल, दुसरा अंक जर सगळ्यात शेवटी असेल, तर काय करायचं, शेवटचा अंक अंशस्थानी घ्यायचा आणि पहिला अंक छेदस्थानी घ्यायचा आणि त्याला गुणले 100 करायचं. हे झाले डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड म्हणणार नाही मी, गणित पाठ केलं असं मी म्हणणार आहे. आता पाहू आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. सेम असा सोडून प्रॉब्लेम आहे.
एकदम पटकन सोडून देतो। पहा या टाइपचा जर तुम्हाला क्वेश्चन आला तर डायरेक्ट पाठ करून टाकायचं। जर दोन शेजारी शेजारी अंक असतील तर पहिला अंक अंशस्थानी घ्यायचा आणि दुसरा अंक छेदस्थानी घ्यायचा। पण या प्रॉब्लेममध्ये पहा हे के जी मध्ये आहे आणि हे ग्रॅम मध्ये आहे। अशा प्रकारचा प्रॉब्लेम या टाइपचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवताना काय करायचं, कधीही काय पाहिजे, दोनही युनिट सेम पाहिजे, दोनही एकक सेम पाहिजे। इथं आहेत का? नाही। म्हणून मी तीन के जीलाच काय लिहू शकतो, 3000 ग्रॅम लिहू शकतो। आणि हे आता ऑलरेडी 1200 ग्रॅम आहेतच, इथं पण ग्रॅम आहे, इथं पण ग्रॅम आहे, ग्रॅमला ग्रॅम कट झालं। कशामध्ये काढायचं उत्तर? आपल्याला शेकड्यामध्ये काढायचं। म्हणून मी काय केलं, गुणवले 100। ह्या 2 0 2 0 गेले, राहिले काय फक्त 3000 भागिले 12। 3 1 3 3 4 12 वरती किती राहिले, 1000 भागिले किती इथं 4। मग 1000 भागिले 4 किती येतात, 250। म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, 250%। त्याचप्रमाणे पहा हे गणित पण पहा, जे दोन अंक आहेत त्यातला पहिला अंक सुरुवातीला आहे आणि दुसरा अंक शेवटी आहे। तर काय करायचं मग अशा प्रॉब्लेममध्ये, शेवटचा अंक अंशस्थानी घ्यायचा आणि एक नंबरचा जो अंक आहे तो छेदस्थानी घ्यायचा। युनिट सेम आहेत का? नाही। मग काय करायचं, 1200 भागिले 3 KG काय लिहू शकतो आपण, 3000 ग्रॅम लिहू शकतो। ग्रॅमला ग्रॅम काय झालं, कट झालं, शेकड्यामध्ये काढायचं। म्हणून मी काय केलं, गुणले 100 केलं। ह्या 2 0 हे 2 0 कट झाले, हा 1 0 हा 1 0 कट झाला, राहिलं काय फक्त 122 भागिले 3। तुमचं उत्तर किती आलं, 3 1 3 3 4 12 40%। पहा एकदम सोपे प्रॉब्लेम आहेत, कसे सोडवायचं, कसा पाठ करायचं गणित हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे। इथून पुढं तुमचं या प्रकारचं गणित चुकता कामा नाही। आता आपण पाहू नेक्स्ट प्रॉब्लेम। आजच्या भागामध्ये पहा मी एवढेच प्रॉब्लेम तुम्हाला सोडून देतोय, उद्याच्या भागामध्ये मी दुसरे एक्झाम्पल घेणार आहे। आज सोडून दिलेले मी गणिते, म्हणजे या दोन गणितांमधला सांगितलेला तुम्हाला फरक समजला असेल, डायरेक्ट कसं करायचं गणित हेही तुम्हाला समजलं असेल, तर सर्वांनी काय करायचं, लेक्चरला व्हिडिओला काय करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनवर क्लिक करूनच काय करायचं, लेक्चर बंद करायचं आहे। थँक्यू, बाय बाय।